जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। ठाणे पूर्व येथील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नुकतेच जीवनात अहोरात्र संघर्ष करून स्वतःसह इतरांचे जीवन घडविणाऱ्या, जीवन सुखी आणि आनंददायी करणाऱ्या सावित्रीच्या लेकींच्या पाठीवर पुरस्कार रूपी शाबासकीची थाप दिली। संपदा साबाजी सुर्वे, जीवनानंद संस्थेत रस्त्यावरील निराधारांसाठी सामाजिक कार्य, अमृता जगदीश मयेकर, युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका, सुशीला काशीनाथ सावंत, घरकाम सेवक आणि प्यून म्हणून काम करणारी महिला, उषा सतीश किर्दकुडे पोस्ट वुमन, सविता सुनील भोसले रिक्षा ड्रायव्हर, अनिता तानाजी इंगळे युनायटेड स्पोर्ट्स क्लब शिशु विकास मंदिर ठाणे येथे मुख्याध्यापिका, या कर्तृत्ववान महिलांना अवॉर्ड ऑफ ॲप्रिशिएशन पुरस्काराने गौरविण्यात आले। महिला दिनाच्या निमित्ताने रोजच्या धावपळीच्या जीवनात सतत संघर्ष करीत स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजातील जीवन घडविणाऱ्या आणि आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड ऑफ ॲप्रिशिएशन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कर्तृत्ववान महिला भगिनींच्या या सन्मान कार्यक्रम संयोजनात विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत कोळेकर, उपाध्यक्ष पांडुरंग शिर्के आणि विकास कानेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली। विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या श्री पंडित व झेलम इनामदार या सभासदांनी यावेळी करावके संगीतावर जुन्या जमान्यातील अर्थपूर्ण अशी सुरेल गाणी गाऊन धमाल केली। अरुणाताई जगियासी यांनी सर्वही 6 महिलांची भेट घेऊन पुरस्कारासाठी त्यांची माहिती सादर केली। पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या महिला या सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य कर्तृत्व असलेल्या महिला आहेत। कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर नयना सूर्यकांत लोखंडे, सहाय्यक शिक्षिका DS हायस्कूल सायन यांनी जीवन कौशल्याविषयी उपस्थितांना सुंदर मार्गदर्शन केले। किसन चौरे, कोकण 9, मुंबई। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com।